आम्हाला परवानगी द्यावी आणि पोलिसांनी आम्हाला मदत करावी। सरकारने सुदगीर चौक है या ठिकाणी सगळे भाजपचे पदाधिकारी भाजपचे नेते आता पोहोचतील आणि त्यानंतरच नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं समजलं। पण आपण पाहतोय लक्ष्मी मंदिर पासून हा मोठ्या प्रमाणावरती बाईक रॅली हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत आणि आता सुदगिरणी चौकामध्ये हा सगळा जमाव जर आपण पाहिला तर यामुळे काहीशी वाहतूक देखील या मार्गावरची विस्कळीत झालेली आहे। थेट सांगलीहून दृश्य आपण पाहतोय जिथे गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। आपले प्रतिनिधी कुलदीप माने सध्या तिथे आहेत। कुलदीप, गोपीचंद पडळकर यांच्या सोबत आणखीन कोणकोणते नेते आहेत, विशेषतः भाजपचे कोणते नेते आहेत? कविता, जर आपण पाहिलं तर नेहमी सदाभाऊ खोत जे पडळकरांच्या सोबत आंदोलन करतात ते आहेत महापालिकेचे माजी उपमहापौर धीरेश सूर्यवंशी आहेत, पृथ्वीराज पवार, गौतम पवार यासह धीर शेखर इनामदार आमदार सुधीर गाडगीळ आहेतच। याशिवाय मोठा भाजपचे कार्यकर्ते देखील आता आहेत आणि सदाभाऊ आता काय आबांनी शांततेच्या मार्गाने या पुतळ्याचं अनावरण करायचं आणि एका मेंढपाळाच्या शुभास्ते करायचं। खऱ्या अर्थानं बहुजन समाजाच्या भावना जाणून घ्याव्या। या मतदारसंघाच्या आमदारांना विश्वासात घेतलं नाही, बहुजन समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना विश्वासात घेतलं नाही, साधं पत्रिकेमध्ये नाव घातलं नाही। अरे एवढी अलर्जी आहे का आमची तुम्हाला? आणि म्हणून हा राष्ट्रवादीचा मेळावा आम्ही राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या समोर भरवू देणार नाही। कुठं थांबली बोलण्यासाठी? हुकुमशाही पद्धतीने चालू केलेला आहे कार्यक्रम आणि तो नागरिक त्यांना धडा शिकवतील त्याशिवाय राहणार नाही। तर अशा पद्धतीनं फटाक्याच्या आतषबाजीमध्ये या रॅलीचं स्वागत देखील केलंय। ही जी दृश्य दिसतात गोपीचंद पडळकर यांचा स्वागत होतानाची, ही कुठली दृश्य आहेत? आत्ताचीच आहेत स्मारकाच्या इथली की आणखीन ही कोणती दृश्य आहेत? कविता, आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी सुदगिरणी चौकामध्ये बॅरिकेडिंग केलं होतं त्या बॅरिकेडिंग तोडून जवळपास कार्यकर्ते आपण पाहतोय याच ठिकाणावर सुदगिरणीकडं स्मारकाकडे जाणारा मार्ग आहे आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते जे आहेत ते पिवळा झेंडा हातात घेऊन सुदगिरणी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाकडे निघालेले दिसून येतात आपल्याला। याचा अर्थ पोलिसांचा बंदोबस्त, पोलिसांचा कडक तोडून हे कार्यकर्ते पुढे निघालेत। कविता, हा पहिला सुदगिरणी चौक होता ज्या ठिकाणी पहिलं बॅरिकेडिंग पोलिसांनी केलं होतं, या ठिकाणाहून दुसरं ठिकाण जे होळकर चौक आहे त्या ठिकाणी देखील पोलिसांनी बॅरिकेडिंग केलंय। त्या ठिकाणी पोलीस अडवणार का जमावाला कार्यकर्त्यांना हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र आपण पाहतोय ज्या पद्धतीचा जमाव या ठिकाणी सध्या या सुदगिरणी चौक ते अहिल्यादेवी होळकर स्मारक रोडवरती पाहतोय तो मोठ्या प्रमाणावरती जमाव आहे आणि त्यामुळं पोलीस आता नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। गोपीचंद पडळकरसह भाजपचे सगळे नेते हे आता बॅरिकेडिंग च्या पुढे म्हणजे सुदगिरणी चौकाच्या पुढे आता आलेले आहेत आणि त्याच्या स्मारकाच्या दिशेनं चाललेले दिसून येत आहेत। कार्यकर्त्यांची ही एवढी मोठी संख्या पाहता पुढच्या चौकात तरी पोलीस या कार्यकर्त्यांना अडवण्यामध्ये यशस्वी होतील असं वाटतंय? ज्या पद्धतीचा बंदोबस्त आहे जवळपास सकाळी सुमारे 700 ते 800 पोलीस बंदोबस्त होता, मात्र जर सुदगिरणी चौकातून जर पोलिसांनी परवानगी दिली असेल किंवा जमाव जर ऐकला नसेल तर पुढे देखील त्या पद्धतीचा जर बंदोबस्त असला तर त्या ठिकाणी काहीतरी वाद होण्याची शक्यता आहे। कारण आता जवळपास कार्यकर्ते जे आहेत अहिल्यादेवी प्रेमी जे आहेत ते पुढे गेलेले आहेत आणि गोपीचंद पडळकरसह भाजपचे सगळे नेते मागं आहेत, त्यामुळे नेमकं आता पुढं काय चाललं हे आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये समजू शकेल।
मात्र आता सगळे जे भाजपसह जे सगळे नेते आहेत त्याला जवळपास सुदगिरणी चौक पास करून अहिल्यादेवी होळकरांचं जे स्मारक आहे विजयनगर चौकातील प्रभाग क्रमांक 8 मधील त्या ठिकाणी आता हे पायी दिशेनं चाललेले पाहायला मिळत आहेत. आणि जो सुदगिरणी चौक ते अहिल्यादेवी होळकर स्मारक रोड आहे तो पूर्ण रोड या ठिकाणी आपण पाहतोय. जे सगळे जे काही प्रेमी आहेत अहिल्यादेवी प्रेमी याशिवाय भाजपचे काही कार्यकर्ते यांनी भरून गेलेला दिसून येतोय. तुम्ही आत्ता म्हणालात की गोपीचंद पडळकर मागे आहेत, अनेक कार्यकर्ते पुढे गेलेले आहेत, या पुढे गेलेल्या कार्यकर्त्यांचं नेतृत्व कोण करते? कविता, या पुढचे जे जमाव गेलाय किंवा पुढचे जे नेते कार्यकर्ते गेले त्याला नेतृत्व सध्या तरी नाहीये. मात्र ज्या पद्धतीने पडळकर यांनी इशारा दिला असेल तर आपण पाहतोय गोपीचंद पडळकर या ठिकाणी बाईकवरून या ठिकाणी आपण जाताना पाहतोय. आणि ही दृश्य आपण सांगली पाहतो. अहिल्यादेवी स्मारकाकडे निघालेले गोपीचंद पडळकर चालत निघाले होते सुरुवातीला, मात्र त्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या बाईकवर बसून गोपीचंद पडळकर निघालेत. सांगलीमध्ये सध्या ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, मात्र पोलिसांचा बॅरिकेडिंग तोडून काही कार्यकर्ते पुढे गेलेले आहेत. पुढेही पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, मात्र कार्यकर्त्यांची संख्या इतकी मोठी आहे की या बंदोबस्ताला जुमानून हे कार्यकर्ते मागे थांबणार की हा बंदोबस्त तोडून कार्यकर्ते अहिल्यादेवी स्मारकापर्यंत पोहोचतात हे अगदी काही वेळातच कळेल. आज सकाळपासूनच सोलापूरमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. अहिल्यादेवी स्मारकाचं लोकार्पण हे शरद पवार यांच्या हस्ते 2 एप्रिलला होणार आहे. मात्र हे करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचा विरोध आहे आणि याच विरोधातून आज मेंढपाळाच्या हस्ते या स्मारकाचं लोकार्पण करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी हे आंदोलन पुकारले आहे.